451 वर्षाचे पोर्तुगीज राजवट म्हणजे गोयच्या भांगराळ्या अस्तित्वाचा एक काळ इतिहास. 18 जून 1946 डॉक्टर राम मनोहर लोहियांचे गोयात आगमन. १९४६ सालातलो जून महिनो. डॉक्टर जुलियाव मिनेझीजाच्या आमंत्रणाचेर तेंगेले खास इश्ट डॉक्टर राम मनोहर लोहिया गोयात आयले. 10 जून 1946 ह्या दिसा लोहिया मिनेझीजांच्या आसोळणा घरा पावले. डॉक्टर राम मनोहर लोहिया उत्तर भारतातले एक नामनेचे सोशलिस्ट लिडर. ते गोयात येल्या हे कळ्या बरोबर लोक तांकां मेळपाक येवपाक लागले. दिसान दीस लोकांची गर्दी वाढोवंक लागली. हे सगळ्या लोकांची एक फिर्याद, एक इत्सा, पोर्तुगेज राजवटीसून गोंयची मुक्ती. आपल्याक मेळपाक येवपी लोकांकडे संवाद साधताना डॉक्टर राम मनोहर लोहियाक एक गजाल समजली, ती म्हणजे लोक प्रचंड हुकुमशाही आणि दडपशाही भितर दीस काढतात. मानवी मूलभूत अधिकार पोर्तुगेज राजवटीन पायापोना माड्डून उडयल्ले. लोक भिरांकूळ वातावरणात जगताले. डॉक्टर राम मनोहर लोहियान लोकांकडे उलयल्या उपरांत पोर्तुगेजा आड उठाव करपाचो अशें थारायलें. मडगांवां एका मैदानाचेर एक सार्वजनीक बसका घेवपाचें थारलें. दीस थारलो 18 जून. हजरांनी लोक ह्या बसकेक जमा जाले. पोर्तुगेज पुलिसांचो एक फाटो सुद्दां थंय हजर आसलो. लोक दोळ्यांत तेल घालून डॉक्टर राम मनोहर लोहियाची वाट पळयताले. आझाद गोमंतक दल स्थापन करपी ॲडवोकेट विश्वनाथ लवंदे आनी हेर स्वातंत्र्यवीर थंय आसले. डॉक्टर राम मनोहर लोहिया आणि डॉक्टर जुलियाव मिनेझीस एका घोडागाडयेन मडगांवांत त्या उक्त्या मैदानाचेर पावले. लोकांनी एकूच जल्लोष केलो. डॉक्टर राम मनोहर लोहिया आपल्या भाषणाक सुरवात करतले इतल्यान पोर्तुगेज पुलिसांनी डॉक्टर राम मनोहर लोहियाक आडायलो. डॉक्टर राम मनोहर लोहियाच्या अटके उपरांत गोयचो लोक पेटून उठलो. पुलीस आणि धरणे धरप्यां मदीं झुजां जावपाक लागली. आपले विचार व्यक्त करपाक सुद्धा स्वातंत्र्यताय ना हे पळोवन गोंयकार त्या वेळार आनीक तिडकलो. 20 जून 1946 डॉक्टर राम मनोहर लोहियाक पुलिसांनी सोडले आनी भारतात डिपोर्ट केले. 18 जून 1946 उपरांत गोंयांत सत्याग्रह चळवळीक बरोच नेट आयलो. 23 जून 1946 ह्या दिसा पणजे फोण्या मडगांव आणि वास्को जय हिंद मोर्चे सुरू जातात. वास्को जय हिंद मोर्चा उपरांत झालेल्या भव्य सभेत टी बी कुंडणाचे भाषण जाता आणि भाषणा उपरांत रोकडीच जाता ती तांकां अटक. 29 जून 1946 टी बी कुंडा आणि त्यांची पत्नी बर्था मिनेझीस हांचो मडगांवां सभा घेवपाचो यत्न सुरू जाता. परत टी बी कुन्ना आनी बर्था मिनेझीसाक जाता अटक. दोगांकय पुर्तुगेज पोलीस निर्दयपणान बंदुकीच्या दट्ट्यान भरपूर मारतात.
28 जुलै 1946 टीबी कुन्ना 8 वर्सां देग्रेदाची ख्यास्त जाता। 2 जुलै 1946 महात्मा गांधी गोंयकारांक एक जाहीर संदेश दिता। पुर्तुगीजा मुखार मान सकल घालनाकात, 40 कोटी भारतीय जनता तुमचे बरोबर आसा। ह्या संदेशाक जागून गोंयभर उठाव सुरू जाता। फोणे मार्दोळ दिवचल ओसोळणा करमळी आमोणे म्हापशे आणि हेर जाग्यांचेर मोर्चांक जोर येता। नॅशनल गोवा काँग्रेसीचे पहिले अध्यक्ष रामा हेगडे सत्याग्रही मार्गान आपल्याक अटक करून घेतात। नॅशनल गोवा काँग्रेसीची लोण्यार लक्ष्मीकांत भेमरे हांच्या अध्यक्षतेखाला एक बसका जाता। डॉक्टर राम मनोहर लोहियान पेटयिल्ली मुक्ती संग्रामाची मशाल फुडे व्हरपाचो निर्धार करतात लक्ष्मीकांत भेमरे। पण ताच्या पहिलीच भेमरेक जाता अटक। ताच्या उपरांत इवाग्रियू जॉर्ज, ॲडवोकेट इनासियू फाचू, पुरुषोत्तम काकोडकर आणि त्यांच्या साथीदारां अटक जाता आणि तांका पट्टा 8 ते 13 वर्सांची ख्यास्त। त्या वेळार म्हणजे 12 जुलै 1946 सालांत गोवा काँग्रेस समितीचे मुखेली त्रिस्तांव ब्रागांज कुन्य हांकाय अटक झाली। त्या वेळार गोवा काँग्रेस कमिटी हे एकूच भूमिगत स्वातंत्र्य लढो करपी संघटना। टीबी कुन्नाक अटक केल्या उपरांत पोर्तुगीज मिलिट्री कोर्टा मुखार हजर केलो। ताणें मिलिट्रीक दिल्ले धडाडीचे विधान। टीबी कुन्नाची पोर्तुगीज मिलिट्रीक जाप। I am accused of having directed the civil disobedience movement, but I cannot take such credit for it, nor anyone else. This movement is not yet organized and is a movement of the masses without proper direction. From the start, you can see that it was spontaneous. If anybody is the cause of the movement, it is the Portuguese administration. पोर्तुगीजाच्या राजवटीन त्यांच्याच मिलिटरी कोर्टान आपले फुडें कितें जावं येता हाची मात लेगीत पर्वा करिनासतना अशी जाप दिवप म्हळ्यार सादी सुदी गजाल नासली। वाघाचें काळीज दाखयलें टीबी कुन्नान। टीबी कुन्नाक एक मोठी ख्यास्त फरमायली आनी पोर्तुगालांत फोर्ट ऑफ पॅनिच ह्या जेलींत बंदिस्त केलो। सत्याग्रही मार्गान स्वातंत्र्य मिळवपाचो यत्न गोवा आणि राष्ट्रीय काँग्रेस करतालीच, त्याचबरोबर स्वातंत्र्य मेळटलें जाल्यार ते सशस्त्र मार्गान ह्या विचारसरणीचे आझाद गोमंतक दल हे 18 जून 1948 ह्या दिसा स्थापन झाले। एकोणीसशे 46 उपरांत फुडें कितें जाता? स्वातंत्र्याचे चळवळींत वाड जाता काय ती थंडावता? पुर्तुगेज भियेतात काय आनीक आक्रमक जातात? सत्याग्रह व स्वातंत्र्य मेळोवपाचो मार्ग हे गोवा नॅशनल काँग्रेसीचे धोरण जाल्यार आझाद गोमंतक दल सशस्त्र मार्गान मेळोवंक सोदता गोंयची मुक्ती। ॲडवोकेट विश्वनाथ लवंदे करतात आझाद गोमंतक दलाची स्थापना। आझाद गोमंतक दल जरी हिंसा आणि सशस्त्र मार्गान विश्वास दवरताली तरी दलाचो मूळ मुख्य उद्देश तोच असलो, गोवा दमण आणि दिवची पोर्तुगेज राजवटी सावन मुक्ती आणि भारतात त्यांचो आसपाव। हिंसात्मक कारवायो, ऑपरेशन्स, हल्ले करपा फाटल्यान आझाद गोमंतक दलाचो एकमेव उद्देश म्हळ्यार पोर्तुगेजांच्या जुलूमशाही आड उक्तेपणान आपली तिडक उक्तावप, त्यांचो जुलमी कारभार बंद उडप। आझाद गोमंतक दलान कितलेशेच वेळा आणि गोंयच्या वेगवेगळ्या वाठारांनी आपल्यो हल्ला मोहिमींनी पोर्तुगेज सरकाराक शेळो घाम काढपाक लायलो।
त्यांच्या अधिकारांच्या पोटात घुळो हाडलो. भय म्हणजे किरें हे जर कोणी पोर्तुगीज सरकाराक दाखयले जाल्यार ते आझाद गोमंतक दलान. 1946 वर्साच्या शेवटाक जहालवादी आणि तडफदार तरणाट्यांनी केली काय ऑपरेशनां. आझाद गोमंतक दलाची वास्को आदमिनिस्ट्रादोर ऑफिसाचे रातच्या वेळार हल्लो. ऑफिसान असलेलो पोर्तुगेज पंतप्रधान डॉक्टर सालाजार आणि राष्ट्राध्यक्ष जनरल कार्मोनाच्या लायिल्ल्या फोटवाची तोडफोड, महत्वाच्या फायलिंग आणि कागदपत्रांक उजो, जनेलांची तोडफोड, ह्या मोहिमेचो फुडारी दत्तात्रय देशपांडे. सत्याग्रहींक वायट आणि क्रूर वागणूक दिता म्हणून काणकोणा पोळे पोलीस चौकेर हल्लो. ती चौकी जळोवन उडोवपाचो यत्न, फिरंगी सत्ता आणि पोर्तुगेज शिक्षणा आड आपल्यो भावना व्यक्त करपा खातीर माशेलान सरकारी पोर्तुगेज शाळेक उजो. ह्या घडणुकांनी पोर्तुगेज सरकाराक बरीच कलकल हाडिल्ली. रातच्या वेळार म्हापशे फाजेंद कार्यालयाचेर हल्लो. हल्ल्याचो बेत 60 ते 70 हजार रुपयाचो खजिनो लुटपाचो आणि फाजेंद इमारतीक उजो लावपाचो. १९५४ आणि १९५५ 15 ऑगस्ट दिसा हजारांनी सत्याग्रही गोयच्या वेगवेगळ्या शिमेतल्या गोयात भितर सरले. हजारांनी सत्याग्रहींचे ल्हान मोठे गट गोयात आयले. या गटांक जोडटो अशें म्हणटाले. पोर्तुगीज सरकाराक पांगळो करपाक खातीर हो येद्या व्हडल्या मोठ्या प्रमाणात सत्याग्रह घडून हाडपाचो राष्ट्रवाद्यांचो हेत. सत्याग्रही दोडा मार्ग बांदा, पत्रादेवी, पोळे, वाळपय, तेरेखोल मार्गा सावन गोयांत भितर सरले. 1954 सालांत गोयांत पोर्तुगीजा आड सत्याग्रह घडून हाडपा खातीर 15 ऑगस्ट हो दीस थारलो. पूण ह्या सत्याग्रहाची पुराय देशभर नेटान तयारी चलताली. जाल्यार गोयांत पोर्तुगीज सरकार सुद्दां ह्या मा चळवळीक तोंड दिवपाची तयारी करताले. पोर्तुगीज सरकारान आपले सैनीक बळ वाडयले. सैनिकांक शूट टू किल अशी ऑर्डर दिवन दवरिल्ली. रेल्वे आणि फेरी सेवा बंद उडयली. शिमेचेर मोठे मोठे खड्डे आणि चरी मारून दवरिल्ल्यो. सगळ्या विदेशी वर्तमानपत्रांचेर बंदी घालली. इश्कोलां बंद उडयली. रातचो कर्फ्यू लागिल्लो. 1954 15 ऑगस्ट लागीं पावता म्हळ्यार वातावरण भयंकर तंग जालें. तरी आसतना सर्फरोशी की तमन्ना आपल्या काळजात घेऊन गोयातल्या आणि गोया भायल्या राज्यातल्या आमच्या सत्याग्रही स्वातंत्र्यवीरांनी 15 ऑगस्ट 1954 आणि 15 ऑगस्ट 1955 सालांत महासत्याग्रह केलो तो केलोच. बांदा ते पत्रादेवी हाच्या मदीं जेन्ना सत्याग्रही गोंया भितर सरतात तेन्ना पोर्तुगीज सैनीक फाटी फुडें पळयनासतना निर्दयपणान फायरिंग करतात. तातून काय सत्याग्रही हुतात्मे जातात तर खुबशे जखमी जातात. मरप्या मदीं शहीद जाल्ल्या मदीं सरदार कर्नाल सिंग बनीपाल. सरदार कर्नाल सिंग बनीपाल पंजाबातलो तरणाटो हो भरपूर शिकलेलो आणि नित्तेंच लग्न जाल्लेलो. 15 ऑगस्ट 1955 ह्या दिसा बनीपाल सत्याग्रही बरोबर गोंयांत मोठ्या जोशान भितर सरलो. बांदा पत्रादेवी बॉर्डरीचेर पावल दवरताच पोर्तुगीजांनी ताच्या छातयेर गुळयो झाडल्यो. 21 वर्साचो कर्नाल सिंग बनीपाल शहीद जालो. गोंयच्या मुक्ती खातीर आपल्या प्राणाची आहुती दिली सरदार कर्नाल सिंग बनीपाल ह्या तरणाट्यान.
15 ऑगस्ट 1955 ह्या दिसा बांदा पत्राय देवीची भूंय आपल्या रक्तान पावन करपी हुतात्म्यांक आमची काळजां मना सावन आर्गां. सरदार करनाल सिंग बनीपालाचो देह 2 विदेशी पत्रकारांनी भारताच्या हद्दी भितर हाडलो आणि बाकीच्याय हुतात्म्यांक आणि जखमी झाल्या सत्याग्रहींक या 2 विदेशी पत्रकारांनी आपल्या हातांनी उखलून भारताच्या हद्दीन हाडून दवरले. 1961 ते 2015 मेरेन बनीपालाच्या त्यागाचो कोणाकूच उगडास झालो ना खंयच्या सरकारान ताची दखल घेतली ना. 2015 सालान हुतात्मा सरदार करनाल सिंग बनीपालाचो पेडण्या पत्रादेवी पुतळो उबारलो तो गोवा हेरिटेज एक्शन ग्रुपान. गोंय ताच्या ह्या बलिदानांक केन्नाच विसरपा ना. सगळ्या हुतात्म्यांक आमी हात जोडून पांयां पडटात. सरदार करनाल सिंग बनीपालाच्या त्यागाची गाथा ऐकल्या उपरांत गोंय मुक्ती संग्रामाचो पहिलो हुतात्मो बाळा राया मापारीचे बलिदान आमी केन्नाच विसरू शकना. सामके तरणे वयार बाळा राया मापारीक पोर्तुगीजांनी निर्दयीपणान मारून उडयलो. चिपीर बांदून दिवचल सावन बाळा राया मापारीक पोर्तुगीजांनी फरफटय ते शिवोले मेरेन भेलो, जितो मारलो. बाळाराया मापारींचो भाव रोहिदास मापारी हांचो त्याग हांचे बलिदान आमी विसरू शकना. बाळाराया मापारी उपरांत 1.5 वर्सां भितर रोहिदास मापारीक पोर्तुगीजांनी हाल हाल करून मारून उडयले. मापारी कुटुंबाच्या ह्या घरान गोंय मुक्ती संग्रामा खातीर 2 हुतात्मे गोंया खातीर दिले, बाळाराया मापारी आनी रोहिदास मापारी.
सेनापती बापट हांच्या बलिदानान खुबशा तरण्या रक्तांक त्या वेळार गोयच्या मुक्ती संग्रामात वाटेकार जावपाची स्फूर्त दिल्या। १५ ऑगस्ट १९५५ हो दीस हुतात्म्यांचो दीस म्हणून आम्ही उगडास धरू शकता। इतलो पावन दीस। पन्नालाल यादव सत्याग्रहात वाटेकर जावपी या तरणाट्याक हुतात्म प्राप्त झाले याच दिसा पालये गावात भूमिका वेताळ देवस्थानाच्या आवारात पन्नालाल यादव या तरणाट्याक हुतात्म प्राप्त झाले। देवळाच्या तोराचेर तिरंगो फडकयतना निर्दयी पोर्तुगीज पुलिसांनी त्याच्या छातीर गुळयो झाडल्यो आणि कांय क्षणात पन्नालाल यादव गोयच्या स्वातंत्र्य संग्रामाचा शहीद झालो। पन्नालाल यादवाचे प्रेत अख्खो दीस देवळांत उरले। उपरांत पोर्तुगीजांनी सांजे वेळार कांय ग्रामस्थांक घेवन पन्नालाल यादवाच्या पार्थिव शरीराक मानशेर व्हरून अग्नी दिली। पालये गांवांत त्या वेळार भूमिगत कारवायो करतल्यांचो मुखेल जागो म्हळ्यार जुठाणे। सज्जी फामिलीक पालयेकर हे नाव कित्याक घेवचे पडले ताच्या फाटल्यान आसा स्वातंत्र्य लढ्याचो इतिहास। परशुराम श्रीनिवास आचार्य 1924 ह्या सालांत तांचो जल्म। गोकर्ण पर्तगाळ मठाचे मुख्य कारभारी। सप्टेंबर 1956 सालांत वयाच्या 32व्या वर्सा ताणी गोयच्या स्वातंत्र्य संग्रामा खातीर आपल्या जिवाची आहुती दिली। ज्या रितीन परशुराम आचार्यांक मरण आयले व ज्या रितीन तांकां पोर्तुगीजांनी मारलो ते आयकले काय आंग शिरशिरोन वचपाचे। परशुराम आचार्य हांचे मरण म्हळ्यार पोर्तुगीजांनी आपल्या क्रूरतेचो दिल्लेलो आणि एक पुरावो।